सिंगल स्टीवन रेकॉर्ड पण करतोय. एवढं लागतं तुम्हाला हे सगळं? ठीक आहे, कर कर. याला युट्यूबर आहे, युट्यूबर आहे. अरे वा, याला आपण माझा अवतार बरं आहे का? अरे बरं, याला आपण सिंगल स्टीव्हन्सन स्क्रीन म्हणतो. याच्यामध्ये चार थर्मामीटर्स आपण इन्स्टॉल केलेले असतात. एक असतो ड्रायबल थर्मामीटर, एक असतो वेटबल थर्मामीटर, एक असतो मॅक्सिमम थर्मामीटर आणि एक असतो मिनिमम थर्मामीटर. तुम्हाला नावावरून थोडं बहुत कल्पना आली असेल, मॅक्सिमम म्हणजे काय दाखवत असेल तो, मिनिमम म्हणजे काय दाखवत असेल. तर याची रचना अशी केलेली असते, कुठल्याही जगभरातल्या, फक्त भारतातल्याच असं नाही, याचे नॉर्म्स WMO नॉर्म्स प्रमाणे ही आपली ऑब्झर्वेटरी. आणि ज्या ऑब्झर्वेटरी अशा WMO नॉर्म्स पाळतात तिथं हाच क्रायटेरिया पाळला जातो की ही सिंगल स्टीव्हन्सन स्क्रीनची डायरेक्शन काय असावी, त्यातले थर्मामीटर्स कसे असावेत. उघडल्यानंतर डाव्या हाताला उभा जो लावलेला असतो, उभा, तो असतो ड्रायबल थर्मामीटर. उजव्या हाताला उभा जो असतो तो असतो वेटबल थर्मामीटर. वरच्या बाजूला आडवा जो लावलेला असतो तो असतो मॅक्सिमम थर्मामीटर. आणि खालच्या बाजूला आडवा लावलेला असतो तो मिनिमम थर्मामीटर. ड्रायबल थर्मामीटरचं काम काय? त्या वेळेचं त्या भागातलं टेम्परेचर, म्हणजे आत्ता जे काही टेम्परेचर असेल तो ड्रायबल थर्मामीटर दाखवणार. त्याच्याशी करस्पॉन्डिंग उभा जो आहे वेटबल थर्मामीटर, तो अगदी ड्रायबल थर्मामीटरच असतो, फक्त त्याचा मर्क्युरी बल्ब जो असतो तो सतत ओला राहील अशी काळजी घेतलेली असते. त्याला मसलिन क्लॉथ लावलेला असतो आणि त्याला एक स्ट्रिंग लावलेला असतं. सायफनिंग ॲक्शननं तो सारखं ते पाणी ओढत असतो आणि त्या बल्बला थंड ठेवत असतो. वेटबल थर्मामीटरचं कार्य आहे की त्यावेळची RH तुम्हाला कळावी म्हणून. हवेमध्ये बाष्पसुद्धा असतं की RH कळावी. मॅक्सिमम थर्मामीटरचं कार्य आहे दिवसभरातलं त्या माध्यमाने. दिवसभरात सगळ्यात जास्त टेम्परेचर कधी गेलं हे दाखवतो आपल्याला मॅक्सिमम थर्मामीटर. मिनिमम थर्मामीटर असतो तो दाखवतो दिवसभर किंवा रात्रभर जो काय असेल, मिनिमम लोएस्ट टेम्परेचर किती गेलं. मॅक्सिमम थर्मामीटरचं मेकॅनिझम असं असतं, तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे, आता आजकाल तर डिजिटलच असतात म्हणा, पूर्वी तुम्ही पाहिलं असेल तो, आमच्या लहानपणी असं नाही, तुम्ही पाहिलं असेल तो असा झटका देऊन तो थर्मामीटर सेट करायचा, नंतर मग तो काखेत किंवा तोंडात ठेवायचा, मग तो टेम्परेचर ते किती ताप आहे, जास्तीत जास्त ताप दाखवणार, मग तो तिथं तो थांबतो, तो नंतर तो परत सेट करतो. ते मेकॅनिझम इथं असतं, त्याला एक स्लीट असते, तो काय करतो, आता समजा ऊन धूपछाव चालू, आता टेम्परेचरमध्येच वाढणं सुरुवात होणार ऊन आल्यानंतर, मध्येच त्याच्यासमोर क्लाऊड आला, पॅच आला, काय आलं, तर टेम्परेचर लोअर होणार, लोअर डिग्री जाणार. तो लोअर झालं टेम्परेचर की ड्रायबल थर्मामीटर काय होणार, लोअर टेम्परेचर झालं तो खाली येणार त्याचा बल्ब, आपलं मर्क्युरी, त्याचा जो स्तंभ असतो तो पारा. तसं याचं नसतं, हा वर जातो टेम्परेचर वाढत दाखवतो, कमी झालेलं हा दाखवत नाही, तो तिथं स्टॉप होतो. तो त्याला आपल्याला नंतर सेट करावा लागतो. तो सेट करण्याच्या वेळाही ठरलेल्या आहेत WMO नॉर्म्स प्रमाणे. मॅक्सिमम थर्मामीटर आपण सकाळी सेट करतो. सेट करतो म्हणजे त्याला असं बाहेर काढायचं आणि असं झटकायचा, म्हणजे तो त्यावेळेच्या ड्रायबल टेम्परेचर येतो आला. मिनिमम टेम्परेचरचं अगदी त्याच्या उलटं असतं. मिनिमम टेम्प थांबायचं.